ठाणे तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले. त्यानुसार देवरे यांनी पारनेर येथील रविवारी आठवडा बाजाराची पाहणी करत नागरिकांना नियम पाळण्याबाबत सूचना दिल्या असून नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आठवडा बाजार बंद करण्याचा विचार करावा लागेल असे सांगितले. पारनेर आठवडा बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमध्ये अनेक व्यक्ती विना मास्क वावरत असतात, तसेच अनेक जण या नियमावलीचे पालन करत नाहीत असे निदर्शनास आल्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी आठवडा बाजाराला भेट देत पाहणी केली. त्यामध्ये नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पालन करणे, भाजी विक्रेत्यांनी कोरोना संदर्भात नियमावलीचे पालन करणे, तसेच पारनेर व्यापारी बाजारपेठेला भेट देत तेथील काही दुकाने नियमाचे पालन होत नसल्याने बंद करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिनांक 21 रोजी झालेल्या तालुका प्रशासनाच्या बैठकीमध्ये आठवडा बाजारासंदर्भात तहसीलदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे सांगितले होते. जर आठवडा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल व तेथे नियमावलीचे पालन होत नसेल तर तो बाजार बंद करण्याचा अधिकार तहसीलदार यांना देण्यात आल्याचे सांगितले होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.